विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी कौस्तुभ आनंद वैद्य डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या द्रविड हायस्कूल वाईमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतो. आज तुमच्या गणित भाग 2 मधील 5 प्रकरणाचा म्हणजेच निर्देशक भूमिती या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. हा जो अभ्यास आहे तो आपण पीपीटीच्या माध्यमातून करणार आहोत. घटक निर्देशक भूमिती. आज आपण या घटकामध्ये जे उपघटक पाहणार आहोत ते म्हणजे पहिला अंतराचे सूत्र, विभाजनाचे सूत्र. संख्या रेषेवरील 2 बिंदूतील अंतर कसं काढतात हे आपल्याला माहिती आहे. समजा एक संख्या रेषा दिलेली आहे आणि पी क्यू आर या बिंदूचे निर्देशक अनुक्रमे -1, -5 आणि -4 असे आहेत. तर रेख पी क्यू, रेख क्यू आर यांची लांबी आपल्याला जर काढायची झाली तर या संख्या रेषेत बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बिंदू ए आणि बी यांचे निर्देशक x1 आणि x2 जर असतील तर अर्थातच मोठा निर्देशक x2 असणार आहे आणि लहान निर्देशक x1 असणार आहे. त्यामुळे डिस्टन्स ए बी बरोबर x2 - x1. आकृतीत दाखवल्याप्रमाणे बिंदू पी क्यू आणि आर यांचे निर्देशक अनुक्रमे -1, -5 आणि -4 आहेत. म्हणून डिस्टन्स पी क्यू बरोबर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे म्हणजेच -1, -5 म्हणजेच -1, -5 = 4. तसंच डिस्टन्स क्यू आर जर आपल्याला काढायचं झालं म्हणजेच क्यू आर रेषाखंडाची लांबी तर मोठ्या निर्देशक असणारे 4 आणि लहान निर्देशक असणारे -5 म्हणजेच मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपल्याला वजा करायचा आहे म्हणजे 4 - 5 = 9. हीच संकल्पना वापरून आपण XY प्रतलातील एकाच अक्षावर असणाऱ्या 2 बिंदूतील अंतर काढू शकतो. आता ज्यावेळेला बिंदू एकाच अक्षावर असतात त्यावेळेला ते एकाच संख्या रेषेवर असणाऱ्या 2 बिंदूंप्रमाणेच असतात. समजा एक्स अक्षावरील बिंदूचे निर्देशक 2 - 5 - 2 - 8 असे असतील म्हणजेच थोडक्यात त्याचा वाय निर्देशक 0 असेल तर वाय अक्षावरील बिंदूचे निर्देशक मात्र 0 - 1, 0 - 17 - 2, 0 - 3 असे असतात. हे ध्यानात घ्या कारण वाय अक्षावर जेव्हा बिंदू असतो तेव्हा त्याचा एक्स निर्देशक हा 0 असतो. एक्स अक्षाचा ऋणनिर्देशक दाखवणारा भाग किरण ओ एक्स डॅश असणार आहे. एक्स अक्षावरील 2 बिंदूतील अंतर काढणे. हे अंतर काढत असताना आपण आकृतीत जर पाहिलं तर ए x1 - 0 आणि b x2 - 0 असे 2 बिंदू एक्स अक्षावर आहेत. आता अर्थातच x2 > x1 असणार आहे. x2 ची किंमत ही x1 पेक्षा मोठी असणार आहे त्यामुळेच डिस्टन्स ए बी म्हणजेच ए आणि बी या 2 बिंदूतील अंतर म्हणजेच मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे थोडक्यात x2 - x1 असं असणार आहे. अशीच परिस्थिती समजा आपण वाय अक्षावरची कल्पना केली तर आकृतीमध्ये वाय अक्षावरील 2 बिंदू दाखवलेले आहेत. आता हे जे आकृतीवरचे 2 बिंदू आहेत तो पहिला आहे पी त्याचा निर्देशक 0 - y1 आहेत आणि दुसरा बिंदू आहे तो म्हणजे क्यू त्याचे निर्देशक आहे 0 - y2. आता हे जे 2 बिंदू वाय अक्षावर आहेत आपण आकृतीत बघितलं की आपल्याला सहज लक्षात येईल की y2 हा y1 पेक्षा मोठा आहे म्हणजेच y2 > y1 असा असणार आहे. त्यामुळेच डिस्टन्स पी क्यू जर आपल्याला काढायचं झालं म्हणजेच पी आणि क्यू या 2 बिंदूतील अंतर जर आपल्याला काढायचं झालं तर डिस्टन्स पी क्यू बरोबर y2 - y1 असं आपल्याला काढता येईल. 2 बिंदूंना जोडणारा XY प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्या 2 बिंदूतील अंतर कसं काढायचं याच्यासाठी आता ही आकृती पहा. इथे एक एक्स अक्ष आणि वाय अक्ष तुम्हाला आकृतीत दिसतोय. या एक्स अक्षाला समांतर असणारा ए बी नावाचा एक रेषाखंड आकृतीमध्ये वरच्या बाजूला काढलेला आहे. आकृतीत रेख ए बी हा एक्स अक्षाला समांतर आहे म्हणून काय होणार आहे तर बिंदू ए आणि बिंदू बी यांचे वाय निर्देशक समान असणार आहेत. म्हणजेच काय तर रेख ए एल
आणि रेख बी एम असे जर आपण एक्स अक्षावरती लंब काढले, आकृतीत काढलेले आहेत बघा, ए एल आणि बी एम हे जर आपण एक्स अक्षावर लंब काढले तर चौकोन ए बी एम एल हा जो तयार झालेला चौकोन आकृती दिसतोय तो आयत असणार आहे. आणि त्यामुळे आयताचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे की आयताच्या समोरासमोरच्या बाजू या एकरूप असतात, त्यामुळे ए बी बरोबर एल एम असणार आहे. ए बीची लांबी जेवढी असेल तेवढीच एल एमची लांबी असणार आहे. आता एल एम किती असणार, तर मगाशी आपण ज्याप्रमाणे बघितलं त्या अर्थी एल आणि एम हे एक्स अक्षावरचे बिंदू आहेत, त्यामुळेच एल एमची लांबी आपण एक्स टू वजा एक्स वनने काढू शकतो. मग अर्थातच ए बीची लांबी पण तेवढीच असणार आहे, त्यामुळे डिस्टन्स ए बी बरोबर एक्स टू वजा एक्स वन असं असणार आहे. आता या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये पी क्यू हा जो रेषाखंड आहे हा रेषाखंड वाय अक्षाला समांतर आहे. आता आपल्याला जर पी क्यू अंतर काढायचं झालं तर आपण बघूया की बिंदू पी आणि बिंदू क्यू यांचे एक्स निर्देशक हे समान आहेत, आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्यांचे एक्स निर्देशक हे समान असणार आहेत. मग पी क्यू अंतर काढण्याकरता आपण मगाच प्रमाणेच आता फक्त पी मधून आर वरती म्हणजेच वाय अक्षावरती पी आर हा जो लंब काढला आणि क्यू एस जर लंब काढला तर तो जो चौकोन पी क्यू एस आर तयार झालेला आहे तो आयत आहे, तो आपल्याला आकृतीमध्ये दिसतोय. अर्थातच मगाच्या प्रमाणेच आयताच्या समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात, त्यामुळे पी क्यू बाजू ही आर एस बाजू एवढीच असणार आहे, म्हणून पी क्यू बरोबर आर एस. परंतु आर एस बरोबर वाय टू वजा वाय वन, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केलाय. आता आर एसची लांबी जर वाय टू वजा वाय वन असेल तर अर्थातच डिस्टन्स पी क्यू बरोबर सुद्धा वाय टू वजा वाय वन असंच असणार आहे. आता या दोन गोष्टींचा उपयोग करून आपण ह्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर आकृतीमध्ये ए बी हा वाय अक्षाला समांतर आहे आणि सी बी हा एक्स अक्षाला समांतर आहे आणि ए आणि सी बिंदूचे निर्देशक आपल्याला आकृतीत दिलेले आहेत. एचे निर्देशक आहेत 2-3 आणि सीचे निर्देशक आहेत वजा 2-2. आता आपल्याला ए सी अंतर जर काढायचं असेल तर आपण एक कृती करूया. आता आपण काय केलं तर सी मधून एक्स अक्षाला समांतर सी बी आणि ए मधून वाय अक्षाला समांतर ए बी हे काढलेले आहेत आणि त्यामुळे अर्थातच ते जिथे एकमेकांना मिळतात म्हणजेच बी पाशी हा काटकोन तयार झाला आहे, त्यामुळे ए बी सी हा काटकोन त्रिकोण तयार झाला आहे. आता आपल्याला प्रमेयामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग असं या आकृतीबद्दल सांगता येईल. आता ए बी आणि बी सी शोधण्यासाठी आपण बी बिंदूचे निर्देशक काढूया. सी बी समांतर एक्स अक्ष आहे म्हणून बीचा वाय निर्देशक हा 2 आहे. तसंच आकृतीमध्ये पाहिलं तर बी ए समांतर वाय अक्ष आहे, त्यामुळे बीचा एक्स निर्देशक हा 2 आहे. आता मग ए बी जर अंतर काढायचं झालं तर आपल्याला 3 वजा 2 बरोबर 1 याप्रमाणे काढावं लागेल. आणि मग बी सी जर काढायचं झालं तर 2 वजा 2 म्हणजेच थोडक्यात 2 अधिक 2 बरोबर 4 असं काढावं लागेल. आता ए बीची किंमत आहे 1, बी सीची किंमत आहे 4, या दोन्ही किमती आपण वरच्या सूत्रामध्ये भरल्या तर ए सी वर्ग बरोबर 1 अधिक 4 चा वर्ग 16 म्हणजेच बरोबर 17 येईल. आणि मग दोन्ही बाजूची आपण वर्गमूळ घेतली तर ए सीची किंमत येईल वर्गमुळात 17. म्हणजे आपण जो रेषाखंड एक्स अक्षाला समांतर आहे त्याचीही लांबी काढू शकलो, जो रेषाखंड वाय अक्षाला समांतर आहे त्याचीही लांबी काढू शकलो आणि जो रेषाखंड कोणत्याच अक्षांना समांतर नाही त्याचीही लांबी काढू शकलो. याचा उपयोग करून आपण आता अंतराचे सूत्र बघणार आहेत. आता याच्यासाठी या आकृती पहा. या आकृतीमध्ये ए हा एक बिंदू आहे आणि बी हा दुसरा बिंदू आहे. एचे निर्देशक आहेत x1 y1 आणि बीचे निर्देशक आहेत x2 y2. आता आपल्याला ए बी हे अंतर काढायचं आहे. आता ए बी अंतर जर आपल्याला काढायचं झालं तर आपण बी मधून बी पी हा एक्स अक्षावरती लंब काढलाय आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ए मधून ए डी हा रेख बी पी वर लंब काढलाय. परत एकदा बघा, बी पी हा एक्स अक्षावरती लंब काढलाय आणि बिंदू ए मधून ए डी हा त्या बी पी वरती लंब काढलेला आहे. अर्थातच ए डी बी असा एक काटकोन त्रिकोण तयार झालेला दिसतोय तुम्हाला. आता इथे रेख बी पी जो आहे तो वाय अक्षाला समांतर आहे म्हणून बिंदू डी चा एक्स निर्देशक हा एक्स टू असा आहे. रेख ए डी आकृतीत बघितलं तर तो एक्स अक्षाला समांतर आहे, त्यामुळेच बिंदू डी चा वाय निर्देशक हा वाय वन असणार आहे.
म्हणून मग एडी किती असणार? तर एडी म्हणजेच डिस्टन्स एडी बरोबर एक्स टू वजा एक्स वन, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केलाय. आणि बीडी बरोबर डिस्टन्स बीडी बरोबर वाय टू वजा वाय वन. आता मगाशी जसं आपण बघितलं तसंच हा जो ए बी डी काटकोन त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार सहज म्हणता येईल की ए बी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग. आता ह्या पायथागोरसच्या सूत्रामध्ये आपण किमती भरल्या तर एडीची किंमत आहे एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग आणि बीडीची किंमत आहे वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग. म्हणजेच काय? तर दोन्ही बाजूची आपण जर वर्गमूळ घेतली तर ए बी बरोबर वर्गमुळात एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग. आणि हे जे निष्कर्ष आलेला आहे या निष्कर्षालाच अंतराचे सूत्र असं म्हणतात. याचा वापर करून आपण कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर आपण त्यांचे निर्देशक जर माहीत असतील तर आपण काढू शकतो. आता यावरचं आपण एक उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये पी चे निर्देशक आहेत वजा एक एक आणि क्यू चे निर्देशक आहेत पाच वजा सात. या दोन बिंदूतील आपल्याला अंतर काढायचं आहे. आता या दोन बिंदूतील अंतर काढण्याकरता आपण पीला एक्स वन वाय वन आणि क्यूला एक्स टू वाय टू असं मानलं. म्हणजेच याचा अर्थ एक्स वन बरोबर वजा एक, वाय वन बरोबर एक, एक्स टू बरोबर पाच आणि वाय टू बरोबर वजा सात. याप्रमाणे आपल्याला संख्या मिळाल्या. आता अंतराचं सूत्र लिहूया. अंतराचं सूत्रानुसार डिस्टन्स पी क्यू बरोबर वर्गमुळात एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग. आता याच्यामध्ये आपण एक्स वन वाय वन एक्स टू आणि वाय टू यांच्या किमती भरल्या की एक्स टूची किंमत आहे पाच वजा एक्स वनची किंमत आहे वजा एक कंसाचा वर्ग अधिक वजा सात वजा एक कंसाचा वर्ग. म्हणजेच थोडक्यात पाच अधिक एक म्हणजे सहाचा वर्ग होईल आणि वजा सात वजा एक म्हणजेच वजा आठ त्याचा वर्ग होईल. म्हणजेच वर्गमुळामध्ये सहाचा वर्ग छत्तीस आणि वजा आठचा वर्ग चौसष्ट. थोडक्यात आपल्याला डिस्टन्स पी क्यू बरोबर वर्गमुळात शंभर म्हणजेच डिस्टन्स पी क्यू याचं उत्तर येईल दहा. म्हणून बिंदू पी आणि क्यू मधलं अंतर दहा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता आकृती पहा. या आकृतीमध्ये तीन समांतर रेषा दाखवलेल्या आहेत. या तीन समांतर रेषांच्या आंतरछेदांचा एक गुणधर्म आहे. पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण ह्याचा अभ्यास केलेला आहे पण आता एकदा परत आपण थोडी उजळणी घेऊया. एल समांतर एम समांतर एन अशा तीन रेषा दिसत आहेत आणि त्यांच्या दोन छेदिका आहेत. एक पी नावाची छेदिका आहे आणि दुसरी क्यू नावाची छेदिका आहे. आता पी छेदिका ए बी आणि सी या तीन बिंदूत वेगवेगळ्या बिंदूत छेदते आहे आणि क्यू जी छेदिका आहे ती डी ई आणि एफ या तीन स्वतंत्र बिंदूमध्ये या तीन समांतर रेषांना छेदते. आता हा गुणधर्म आपल्याला काय सांगतो? तर जर अशी परिस्थिती असेल की एल समांतर एम समांतर एन आणि त्यांना छेदणाऱ्या दोन छेदिका पी आणि क्यू त्यांना ए बी सी आणि डी ई एफ या बिंदूंमध्ये छेदत असतील तर ए बी छेद बी सी हा जो गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर डी ई छेद ई एफ एवढं असतं. म्हणजेच ए बी छेद बी सी बरोबर डी ई छेद ई एफ. आता या समांतर रेषांच्या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला रेषाखंडाचं विभाजन आणि त्या रेषाखंडाच्या विभाजनाचं सूत्र यांचा अभ्यास करायचा आहे. आता बघा आकृतीमध्ये एक रेषा आहे ए बी. त्या रेषेवरती पी नावाचा बिंदू घेतलेला आहे आणि तो पी बिंदू असा घेतला आहे की ए पी बरोबर सहा आहे आणि पी बी बरोबर दहा आहे. आता ए पी छेद पी बी हे जर आपण गुणोत्तर घेतलं तर ए पी ची किंमत सहा आहे आणि पी बी ची दहा आहे. त्यामुळेच सहा छेद दहा म्हणजे तीन छेद पाच. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल वेगळ्या शब्दात बिंदू पी हा रेख ए बीचे तिनास पाच या गुणोत्तरात विभाजन करतो असे म्हणतात असं आपल्याला म्हणता येईल. जेव्हा एखाद्या रेषाखंडावरील बिंदू त्याच रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करतो तेव्हा त्या विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कसे काढतात ते आता आपण बघूया. ते म्हणजेच विभाजनाचं सूत्र. आता आकृती पहा. आकृतीमध्ये आपल्याला एक्स वाय प्रतलातले रेख ए बी वरचे बिंदू पी एम आणि एन या गुणोत्तरात विभाजन करतो. म्हणजेच पी बिंदू रेख ए बीला एम ला एन या गुणोत्तरात विभागतो. आता ए एक्स वन वाय वन आणि बी एक्स टू वाय टू आणि पी एक्स वाय मानलं. रेख ए सी रेख पी क्यू आणि रेख बी डी हे एक्स अक्षावरती लंब रेषाखंड काढले. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जे तुटक रेषेने आपण एक्स अक्षावरती ए पी आणि बी बिंदूमधून लंब काढले. आता हे लंब काढल्यानंतर सीचे निर्देशक होतील एक्स वन शून्य
क्यूचा निर्देशक होईल एक्स शून्य आणि डीचा निर्देशक होईल एक्स टू शून्य. म्हणून सी क्यू बरोबर एक्स वजा एक्स वन, क्यू डी किती होईल तर एक्स टू वजा एक्स वन, याला आपण विधान एक म्हणूया. तसेच रेख ए सी समांतर रेख पी क्यू समांतर रेख बी डी, म्हणजेच ए सी पी क्यू आणि बी डी या तीन समांतर रेषा आहेत. आता मगाशी जो आपण गुणधर्म बघितला त्या तीन समांतर रेषांच्या आंतरछेदांच्या गुणधर्मानुसार ए पी छेद पी बी बरोबर सी क्यू छेद क्यू डी बरोबर एम छेद एन. म्हणून सी क्यू बरोबर एक्स वजा एक्स वन आणि क्यू डी बरोबर एक्स टू वजा एक्स, हे आपण विधान एक वरून घेतलं. या दोन्ही किमती भरल्या की एक्स वजा एक्स वन छेद एक्स टू वजा एक्स बरोबर एम छेद एन. म्हणून एन बरोबर एक्स वजा एक्स वन बरोबर एम कंसात एक्स टू वजा एक्स. म्हणून एन यात गुणलं की एन एक्स वजा एन एक्स वन बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन. म्हणून एक्स कंसात एम अधिक एन बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन. आणि मग एक्सची किंमत एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन. आता जसं आपण एक्सचं किंमत काढली तशीच आपल्याला वायची पण किंमत काढता येईल. म्हणजेच बिंदू ए पी आणि बी मधून वाय अक्षावर लंब काढून वरील प्रमाणेच कृती करून आपल्याला वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन मिळेल. म्हणून बिंदू ए एक्स वन वाय वन आणि बिंदू बी एक्स टू वाय टू यांना जोडणाऱ्या रेख ए बीचे एमला एन या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन, एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन असे असतात. आणि हा जो आपण सूत्र काढलेला आहे ते म्हणजेच विभाजनाचे सूत्र. आता याच्यावरूनच आपल्याला रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्रसुद्धा काढता येईल. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो. आता आकृतीमध्ये ए एक्स वन वाय वन आणि बी एक्स टू वाय टू यांना जोडणारा रेषाखंड ए बी आहे आणि यांचा पी एक्स वाय हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे. तर आता आपल्या लक्षात येईल की ए पी आणि पी बी हे अंतर सारखंच असणार आहे. म्हणजेच जर पी बिंदू एमला एन या गुणोत्तरा विभागत असेल तर एन बरोबर एन असं असणार आहे. मग एक्स आणि वायच्या किमती जर आपल्याला काढायच्या झाल्या तर मगाच सूत्रानुसारच एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन बरोबर एम एक्स टू अधिक एम एक्स वन छेद एम अधिक एम असं होईल. कारण एम आणि एन यांची किंमत समानच आहे. म्हणजेच एम कंसात एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन एम बरोबर एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन. तसंच अगदी बरोबर याचप्रमाणे वायची किंमत वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन बरोबर एम वाय टू अधिक एम वाय वन, म्हणजे एनच्या जागी आपण एन एमचीच भर किंमत भरतोय, छेद एम अधिक एम कारण एम बरोबर एन असणार आहे. मग अंशामधून एम आपण सामायिक काढला तर एम कंसात वाय वन अधिक वाय टू छेद दोन एम म्हणजेच वाय वन अधिक वाय टू छेद दोन. म्हणून पी हा बंधबिंदूचे निर्देशक एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन आणि वाय वन अधिक वाय टू छेद दोन हे आहेत. यालाच मध्यबिंदूचे सूत्र असे म्हणतात. आपण मागील इयत्तेमध्ये दोन परिमेय संख्या ए आणि बी संख्यारेषेवर दाखवून त्यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा ए अधिक बी छेद दोन हा मध्यबिंदू असतो हे दाखवलं होतं. तो निष्कर्ष म्हणजे आत्ता मिळालेल्या सूत्राचा एक विशिष्ट प्रकार होता हे तुमच्या आता लक्षात आलं असेलच. यावरच आपण एक उदाहरण पाहूया, म्हणजे याचा वापर कसा करायचा हे आपल्या लक्षात येईल. ए वजा सात चार आणि बी वजा सहा वजा पाच असून बिंदू टी हा रेख ए बीचे सातास दोन या गुणोत्तरात विभाजन करतो तर टी बिंदूचे निर्देशक काढा असा आपल्यासमोर प्रश्न आहे. आता आकृती काढली तर आपल्याला हे थोडं जास्त स्पष्ट होईल, त्यामुळे आपण आकृती काढून बघूया. एचे निर्देशक वजा सात चार, बीचे आहेत वजा सहा पाच आणि टीचे आपल्याला काढायचे आहेत, त्याचा आपण निर्देशक समजा एक्स वाय असे गृहीत धरले आणि सातास दोन हे आपण गुणोत्तर त्या रेषाखंडावर लिहून टाकलं. समजा टीचे निर्देशक एक्स वाय आहेत. आता रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन. आता याच्या किमती भरूया. एमची किंमत आहे सात, एक्स टू आहे वजा सहा, एनची किंमत आहे दोन, एक्स वन आहे वजा सात आणि एम अधिक एन म्हणजेच सात अधिक दोन. किमती भरल्यानंतर आपण हे सोडवलं की वजा बेचाळीस वजा चौदा छेद नऊ म्हणजेच वजा छप्पन्न छेद नऊ म्हणजेच थोडक्यात आपल्याला एक्सची किंमत आता मिळाली. आता वायची किंमत करूया. एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन.
मग y ची किंमत म्हणजे 7 कंसात वजा 5 अधिक 2 गुणिले 4 छेद 7 अधिक 2 म्हणजे वजा 35 अधिक 8 छेद 2 म्हणजे वजा 27 छेद 9 बरोबर वजा 3 म्हणजे टी बिंदूचे निर्देशक वजा 56 छेद 9 आणि वजा 3 असे येतील. हा झाला आपल्याला मगाशी शिकलेल्या सूत्राचा उपयोग. आणखी एक उदाहरण पाहूया आपण. जर a 3 5 आणि b 7 9 असून q चे रेख ab चे 2/3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर q बिंदूचे निर्देशक काढा. आता आपण आकृती हवेस काही काढणार नाहीये. आकृती न काढताही आपल्याला हे उदाहरण सहज सोडवता येईल. मगाशी फक्त आपण आकृती आपल्याला समजून घेण्यासाठी काढली होती. आता दिलेल्या उदाहरणात x1 y1 बरोबर 3 5 आणि x2 y2 बरोबर 7 9 मानूया. आणि m ला n म्हणजे 2/3. आता रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n म्हणजे 2 गुणिले 7 अधिक 3 गुणिले 3 छेद 2 अधिक 3 बरोबर 23 छेद 5 आणि y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n बरोबर 2 गुणिले 9 अधिक 3 गुणिले 5 छेद 2 अधिक 3 बरोबर 33 छेद 5. म्हणून बिंदू q चे निर्देशक आले x चा निर्देश x निर्देशक 23 छेद 5 आणि y निर्देशक 33 छेद 5. आता थोडंसं वेगळं उदाहरण आहे. बिंदू a 2 वजा 2 आणि बिंदू b वजा 1 y यांच्यामधलं अंतर दिलेलं आहे 5. तर y ची किंमत काढा. मगाच्या सूत्रानुसार अंतराच्या सूत्राचाच वापर करायचा आहे. फक्त आता आपल्याला y ची किंमत काढा असा प्रश्न विचारलेला आहे. अंतर दोघांच्या बिंदूतलं दिलेलं आहे. ए बी वर्ग बरोबर काय होईल तर सूत्रामध्ये किंमत भरली की वजा 1 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक वाय वजा वजा 2 कंसाचा वर्ग अंतराच्या सूत्रानुसार. म्हणून ए बी ची किंमत आहे 5. ती किंमत भरली की 5 चा वर्ग बरोबर वजा 3 चा वर्ग अधिक वाय अधिक 2 कंसाचा वर्ग. म्हणून 25 बरोबर 9 अधिक वाय अधिक 2 कंसाचा वर्ग. म्हणजेच 25 वजा 9 केलं की 16 येईल. 16 बरोबर वाय अधिक 2 कंसाचा वर्ग. म्हणून दोन्ही बाजूची वर्गमूळ घेतली की वाय अधिक 2 बरोबर अधिक उणे वर्गमूळात 16. म्हणून वाय अधिक 2 बरोबर अधिक उणे 4. याचाच अर्थ वाय बरोबर 4 वजा 2 किंवा वाय बरोबर वजा 4 वजा 2. म्हणून वाय बरोबर 2 किंवा वाय बरोबर वजा 6. अर्थातच आपल्याला वाय ची किंमत विचारलेली आहे ती आपल्याला मिळाली. म्हणजेच वाय बरोबर 2 असेल किंवा वजा 6 असेल. असं अगदी सोपं उदाहरण आहे. अजून एक उदाहरण आहे. आता या अंतराच्या सूत्राचा वापर करून आपण बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाहीत, 2 किंवा 2 जास्त बिंदू, हे आपण दाखवू शकतो. मग त्याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. ए वजा 3 2 बी 1 वजा 2 आणि सी 9 वजा 10 हे बिंदू एक रेषीय आहेत हे दाखवा. जर डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी आणि डिस्टन्स ए सी यापैकी 2 अंतरांची बेरीज तिसऱ्या अंतरा एवढी असेल तरच बिंदू ए बी आणि सी एक रेषीय असतील. म्हणून डी ए बी डी बी सी आणि डी ए सी काढूया. आता ए चे निर्देशक आहेत वजा 3 2 म्हणजे एक्स 1 वाय 1 म्हणूया. बी चे निर्देशक आहेत एक्स 1 वजा 2 त्यांना आपण एक्स 2 वाय 2 म्हणूया. आता अंतराचं सूत्र डिस्टन्स ए बी बरोबर एक्स 2 वजा एक्स 1 कंसाचा वर्ग अधिक वाय 2 वजा वाय 1 कंसाचा वर्ग. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर वर्गमुळात 1 वजा वजा 3 कंसाचा वर्ग अधिक वजा 2 वजा 2 कंसाचा वर्ग. आपण किमती भरल्या. किमती भरल्यानंतर आतमध्ये आपण आता सोडवत जाऊया. 1 अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक वजा 4 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 3 × 4 चारचा वर्ग 16 अधिक वजा 4चा वर्ग पण 16च येईल. म्हणजेच वर्गमुळात 32 अर्थात 4 वर्गमुळात 2 हाला डिस्टन्स ए बी. तसाच डिस्टन्स बी सी आपण काढला तर तो येईल वर्गमुळात 9 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक वजा 10 अधिक 2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 64 अधिक वर्गमुळात 64 म्हणजेच सोडवल्यानंतर 8 वर्गमुळात 2. तसंच डिस्टन्स ए सी काढलं ते येईल डिस्टन्स ए सी बरोबर वर्गमुळात 9 अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक वजा 10 वजा 2 कंसाचा वर्ग म्हणजेच 9 × 3 = 12 बाराचा वर्ग 144 अधिक वजा 12चा वर्ग ही 144 म्हणजेच वर्गमुळात 144 अधिक 144 बरोबर 12 अधिक वर्गमुळात 2. आता आपल्या लक्षात येईल की 1 2 आणि 3 वरून
4 वर्गमुळात 2 अधिक 8 वर्गमुळात 2 बरोबर 12 वर्गमुळात 2 म्हणून डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी म्हणून ए बी सी हे बिंदू एक रेषीय आहेत असं आपल्याला अंतराच्या सूत्राचा वापर करून सिद्ध करता आलं. आता आणखी एक गोष्ट आपल्याला पाहिजे आहे ती म्हणजे मध्यघात संपात बिंदूचे सूत्र. मध्यघात संपात म्हणजे काय तर एक त्रिकोण जेव्हा असतो तेव्हा त्या त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगांचा संपात बिंदू म्हणजे मध्यघात संपात बिंदू. आता आकृतीमध्ये त्रिकोण दाखवलेला आहे त्याचे निर्देशक आहेत ए एक्स वन वाय वन बी एक्स टू वाय टू आणि सी एक्स थ्री वाय थ्री. आता त्रिकोण एबीसीचे शिरोबिंदूंच्या मध्ये त्याचा मध्यघात संपात जो आहे तो जी आहे एडी ही त्याची मध्यग आहे. अर्थातच मध्यघात संपात हा मध्यगेचं दोनास एक या प्रमाणात विभाजन करतो हे आपल्याला माहिती आहे. त्यानुसार डीचे निर्देशक आपल्याला एक्स टू अधिक एक्स थ्री छेद दोन आणि वाय बरोबर वाय टू अधिक वाय थ्री छेद दोन असे आपल्याला रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार सांगता येतील. बिंदू जी एक्स वाय हा त्रिकोण एबीसीचा मध्यघात संपात बिंदू आहे म्हणून ए जी छेद जी डी किंवा ए जी आणि जी डी यांचं गुणोत्तर दोनास एक असणार आहे. आता रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार आपण एक्स बरोबर दोन कंसात एक्स टू अधिक एक्स थ्री छेद दोन अधिक एक गुणिले एक्स वन छेद दोन अधिक एक हे सोडवल्यानंतर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री छेद तीन अशी आपल्याला एक्स निर्देशकाची किंमत येईल. तसंच वाय निर्देशक बरोबर दोन कंसात वाय टू अधिक वाय थ्री छेद दोन अधिक एक गुणिले वाय वन छेद दोन अधिक एक हे सोडवल्यानुसार आपण वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन अशी वाय निर्देशकाची आपल्याला किंमत मिळेल. म्हणजेच शिरोबिंदू एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आणि एक्स थ्री वाय थ्री असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगाबिंदूचे संपात मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री छेद तीन आणि वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन असतात. यालाच मध्यगा संपात बिंदूचे सूत्र असे म्हणतात. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातल्या निर्देशक भूमिती या प्रकरणामधली काही गोष्टी अभ्यासल्या. त्यामध्ये अंतराचं सूत्र, रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र, विभाजनाचं सूत्र आणि त्रिकोणाच्या मध्यघात संपात बिंदूचं सूत्र आपण कसं काढायचं हे शिकलो. त्याचबरोबर या सूत्रांचा वापर करून काही उदाहरणं कशी सोडवायची याचाही अभ्यास केला. या सर्व संकल्पनांवरची अधिक उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकात आहेत ती तुम्ही जरूर सोडवा आणि या प्रकरणाचा सखोल अभ्यास करा. Thank you.